पोरगी राहतान दिसा अभ्यास करते. तिला जर एशीचा कलास लावता आला तर पोरगी फटाक दिशी एशी होईल. माझ्या सोन्याच्या दोन बांगड्या आहेत की कशाला कुणाकडे जायला लागतंय. पण कृष्ण उठायच्या बांगड्या काढायला पाहिजे ती. एकदा का ती उठली की बांगड्या मोडू द्यायची नाही. येते की मला फैद देते की इकडे. आता आता पाहू उजाडले इकडे या. अग काय आपला मोठा बांगला आहे तेव्हा तुझा आवाज माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. बोल की तिथनच. हळू बोला. पोरगी रात्रभर अभ्यास करत होती आता झोपल्या कशाला तिची झोपमोड करताय. ऐका कृष्णाच्या कलासचं पैसे भरायची मुदत संपत आली. आता काय करायचं. हो माझ्या सोन्याच्या दोन बांगड्या आहेत ना बघा त्या मोडून त्यातनं भरू की कलास पैसे. अगं काय इडी बिडी झाली काय तू. काळू बोला की पोरगी झोपली ना बघा. अगं त्या महत्वाच्या बांगड्या द्या आणि त्या घाण ठेवून कसं चालेल. तेवढ्याच बांगड्या आहेत आपल्याकडं आणि घरात शास्त्र मार्ग काय करायचा म्हणल्यावर सोनं नकोय आपल्याकडं. सत्रादा सांगते हळू बोला म्हणून. अगं अगं गाव थुकलं आपल्या लोक म्हणते नवरा बायको इडी झाली तिने कशी पैशाची उदरपट्टी चालवली म्हणून. हे बघा गाव काय म्हणतंय त्याशी मला काय घेणं देणं नाही. मला पोरगीच्या शिक्षणाशी महत्व आहे आणि तसं बी आडनिडीला सोन्याचा उपयोग होत नसेल तर काय फायदा आहे. थांबा आली मी. अगं अशी ऐक माझं. अगं थांबा की. अगं थांबते अशी नडी आडीला तेवढेच येत आपल्याकडं. शिक्षणापरीस काय महत्वाचं आहे. माझा ऐक तू बोला. दुसरी बांगडी कुठे गेली. कुठाय बांगडी. बऱ्या बोलाना सांगायचं काय केलं बांगडीच. अगं अशा मित्र काय करू. मला लय लोकांची दिन आहेत ग. काय करू तुमचं. लाज वाटते का सांगायला. लाज वाटते. तुम्ही तुमची लय नाटक झाले. लय नाटक झाले तुमची. लय नाटक झाले तुमची. तुमची कार बिकडलाय. तुम्ही कार बिकडलाय पोरीची. काय बोलली तुम्ही. एवढी कसं जागा तुमच्या. तर बोला की शिवलाय तुमचं. देवा नाशिबच फुटकाय माझ. यू कसला नवरा दिलास मला. मामी कशा पाय पाहिजे तुला बांगड्या इकायला ना बघा. अग मी कालपासनं समजवते तुला. माझी मी बघते की क्लास. तू नको की टेन्शन घेऊ मामी. अग पण कृष्णे आता एका दिवसात कुठनं आणायचं पैसं. हे बघ त्याचा समुद मी बघते. आणि मामा तू नग वाईट वाटून घेऊस. तू माझ्या घराला पैसे उडवलेत का नाही का नाही. मामे आणि तू जरा बी टेन्शन घेऊ नको बाय माझे प्लीज. काय झालं असं का मातेला लावून बसलाय. तू कशा पाय आलायस. मी फक्त हे सांगायला आलो तू. शिल्लक फक्त बाकी एकच आहे. काय. अगं शिल्लक एकच क्लास आहे आणि त्याचं पण ऍडमिशन संध्याकाळपर्यंत फुल होईल. त्यामुळे आपल्याला दुपारपर्यंत गेलं पाहिजे. बर चालतंय. आज मी बी येते. अगं नको जातो आमचा आम्ही. आता तुमचं तुम्ही ठरवा. मी आलो घरनं जाऊ लगेच. नाही ह्या बारीला मी बी येणार. मला कलास बघायचा आहे. बर बाई चल मग. बर आवर बघू. तुला काम बी जायचं आहे ना. आवर पडदेश. चल रंजे काय करतेस ग. अगं धपाटे करते. रायाला माझ्या हातच्या आवडतात ना. वय वय आज आपल्या गुरुजीसनी बोलवलंय लक्षात आहे ना. आज त्यासनी विचारूया उपाय काय ते. ओके ओके
त्या. अंतरा तू कशी काय इकडं? मी रायाला भेटायला आले. बर मी काही मदत करू का? मला वेगवेगळ्या रेसिपीज करायला आवडतात. नको, तू रायाला भेटायला आली त्याचीच गाडी. ते बरोबर आहे, पण रायाला काय आवडतं काय नाही ते पण मला कळू दे ना. अगं खरं आहे, पण गुरुजींनी केलेल्या भाकितावर उपाय तर मिळू दे, मग तुला समज शिकवते. ते काय पण असू द्या, माझा नाही आहे विश्वास असल्या भाकितांवर. तुम्ही नका काळजी करू. अगं मदनच्या बाबतीत केलेलं गुरुजींचं भाकीत खरं ठरले, त्यामुळे तुझ्या जीवाशी नाही खेळू शकत. अंतरा हा धर, रायाला नाश्ता नेऊन दे. जा किती चांगली आहे ना अंतरा, हीच आपल्या घरची सून होणार. त्या दिवशी मी तुम्हाला म्हणलं होतं का नाही आमच्यासाठी ऍडमिशनची जागा ठेवा म्हणून. अच्छा अच्छा, ही आहे का ती मुलगी? हा हीच आहे. आज आम्ही फॉर्म भरू शकतो? हो भरू शकता. काय घेणार, चहा का कॉफी? बघितलं का कसा आहे आपला वट. हा घ्या फॉर्म. पेन घेऊ का? हो हो सगळे तुमचेच आहेत, घ्या. ही घ्या पैसे. हा हा अहो, हे तर 25,000 आहेत. 80,000 रुपये फी आहे. 40,000 होते ना? अहो किती लेट आलात तुम्ही. तुमच्यासाठी सीट मॅनेज करून देणार आहे, त्यासाठी 80,000 रुपये फी आहे. त्या दिवशी तुम्हाला म्हणलं होतं की आमच्यासाठी एक शिल्की जागा ठेवा म्हणून. होय बरोबर आहे, तुम्ही येणार नाहीत असं वाटलं म्हणून ती सीट मी दुसऱ्याला दिली. हवा असं काय करताय? आमची पोरगी लई हुशार आहे, तिला थोडी मुदत वाढवून द्या की. 15,000 देतो आम्ही आणून, आणि 40,000 तर आमचं काम करावं. 80,000 तर आमच्याने काही व्हायचं नाही. तसं नाही होणार. हवा असं नका करू. माझी पोरगी अख्ख्या कॉलेजात पहिली आल्या, आणि तिला जर तुम्ही तुमच्या क्लास मध्ये घेतलं ना, तर ती तुमच्या क्लासचं नाव लई मोठं करल. आईचे तर तुमच्या पुढे पदर पसरते. माझं मंडईत भाजीचं दुकान आहे, रोजचा जो काही गल्ला होईल तो मी इथं आणून देते. पण माझ्या पोरगीला तुमच्या क्लास मध्ये घ्याव. मामी रडते कशाला तू? हा नाही तर दुसरा क्लास बघू आपण, एवढं काय आहे त्यात? तू नका काळजी करू, शांत हो. हो बघा काय ऍडजस्ट होते का, असं नका करू. पोरगीला टॅलेंट आहे आणि पोरगी हुशार पण लय आहे. आणि जी तुमची फी आहे का, मी कामाला जाऊन चुकते करतो, पण आज ऍडमिशन घ्या. सॉरी नाही जमणार. चल मुंजा उठ मामी. कृष्णे चल चल चल. उगाच गेला वेळ वाया. मामी अगं रडती कशा पाय तू? मी शोधते ना क्लास नवीन. रडायचं थांबू बघू आधी, चल लवकर. ए मामी चल बरं इथं आणि रड नको, बघू आपण काय ते. काय करायचं या पैशाचं? थाडी अडचणीला उपयोग येईन झालाय. घासू दे ग, मी काय म्हणते आता पहिले जाऊन आपण बांगड्या सोडवूयात. बांगडी सोडवायची तर भाऊसाहेबांचं कर्ज फेडायचं. तूच सांग कृष्ण. मामी मी भाऊसाहेबांचं कर्ज फेडते, त्याची काळजी तू अजिबात करायची नाहीस. काय न ग, तुझी कष्टाची कमाई तुझ्यापाशीच ठेव. आपण बांगडी मोडून आणलेले पैसे भाऊसाहेबांस देऊया. मामी का ग तू माझं काय ऐकत नाहीस? मी तिथे नोकरी करते तर मी फेडते ना कर्ज, तू कशी पण काळजी करते. न ग कृष्णे, आपण आता इथून बंगल्यावर जाऊ आणि पैसे भाऊसाहेबांस देऊया. कशाला कर्ज डुसकेव ठेवायचं? बर बाई तू म्हणतेस तर जाऊ,
झालं, आता हा अजिबात रडायचं नाही काय. चला चला डायरेक्ट मी घरी जातो. अरे अंतरा राया, हे तुझ्यासाठी. अरे वा, थँक यू. कसे झाले धपाटे? अगं आईसाहेबांच्या हातचे धपाटे मस्तच लागतात. मी एवढ्या लवकर नटून थटून तुझ्यासाठी आले, धपाटे मी बनवले नसले तरी तुझ्यासाठी घेऊन आले, त्याचं तुला काहीच वाटत नाही का? तू साधा विचारलं सुद्धा नाहीस की मी एवढ्या लवकर कशी आले. तुला होणाऱ्या बायकोचं काही कौतुकच नाहीये. राया, चल ना आपण कुठेतरी फिरायला जाऊया. जाऊया की? लग्न झाल्यावर तू म्हणशील तिकडे जाऊ. लग्न झाल्यावर कशाला, आत्ताच जाऊया ना. आत्ता कारखान्यावर जरा महत्वाचं काम आहे, तिकडे जावं लागेल. तुला काहीच वाटत नाही का रे? आपण इतक्या दिवसांनी भेटलो, तुला मला गिफ्ट द्यावंसही नाही वाटत. मी ठरवले, एक नंबर गिफ्ट देणार आहे तुला. आई साहेब. ओ आई साहेब. कृष्णा. कृष्णा, माझं लय महत्वाचं काम आहे तिच्याकडं, मी आलोच. अग कृष्णा, बर झालं आलीस तू. ते स्टॉकची फाईल दाखवायची होती तुला, गोडाऊनमध्ये ठेवली. चल जाऊया. येस सर. रंजना वहिनी. हो रंजना वहिनी. आशे काय ग, आज लिस्ट द्याच्या आधीच भाज्या घेऊन आली असवी. बघू दाव काय काय आणले. भाज्या नाही आणले ती, माझं रंजना वहिनीकडे जरा वेगळंच काम आहे. रंजना वहिनी. ओ रंजना वहिनी. अगं भय की, असं काय महत्वाचं काम आहे जी मला सांगू शकत नाहीस? तुम्ही वहिनीसनी बोलवा ना, मी त्यांनाच सांगते. ती फोडणी दित्या, त्याच्यामुळे तिला येळ लागल. आणि तुला माहित आहे ना व, तिला फोडणी देताना डिस्टर्ब केल्याला अजिबात आवडत नाही. वय ही भाऊसाहेबांकडनं 40,000 रुपये घेतले होते, त्यातले 25,000 रुपये दिलेत म्हणून सांगा. आशे काही अडबीड लागलं काय तुला? स्वपांनी किस्त पैसे घेतले ती ही माहित तर आहे का तुला? आपण त्या दिवशी 40,000 रुपयेच नेले तर की. घुले, काय का घुले? कुठ काय काय नाही. ही पैसे द्यायला आली आहे तुला. तू किचन मध्ये फोडणी टाकत होतीस ना व, म्हणून म्हटलं तुला कशाला डिस्टर्ब करायचा. बघी नुसतं 25,000 टेकवाय लागले हाताव. स्वपांनी काय वाईच पैसे घेतले ते वी भाऊसाहेबांकडनं. माझ्याकडे समजा हिशेब लिहिलेला आहे, थांब मी वैच घेऊन येते. अगं राहू देत की गुले, बघू परत. असं कस, ज्या त्या गोष्टी ज्या त्या टायमाला व्हायला पाहिजेत मी लगेच आणते. अगं मी एवढ्या लवकर कशाला, निवांत आली असतीस तरी चाललं असतं. पुन्हा मंडईत गेलं की येळ लागतो म्हणून म्हटलं सकाळच्या परिस नेऊन द्यावत पैसे. हे बघ, 1.5 लाख रुपये घेतले ती सोपाननं, आणि त्यातनं ही 25,000 कट केलं की 1.25 लाख रुपये राहिलं. एवढं पैसे घेतलं सोपानने? वय तर. आणि हे काय खिरीत सराटा घेऊन आल्या? 1.5 लाखाचं 40,000 केलं की बयानं,
म्हणजे बाजारात जशी गिरायकास निगंडा लावतीयास तशी आम्हाला बी गंडवायला लागलीस वी ग. हो नाही हो, शपथ सांगत्या, ह्यांनी मला 40,000 घेतल्यास सांगितलं होतं. गब्बस की गुले, का मध्ये मध्ये सारखं बोलायचंच? मलाच गब्बशी तू आणि ह्याच नीट डोसक्याव चढवून. बर दे राहू देत, हिशोब काय होत रे. आलीयस तर मला स्वयंपाकाला मदत कर आजच्या दिस. वयजी आशा, असं मुसू मुसू रडायला काय झालं? काय नाही. बर बाई, मला सांगायचं नाही असं ठरवलंय काय तू? होय आजी, माझ्या नवऱ्याने मला कुठं तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. जिथं जाईन तिथं उदारी आहेच. मी पोरीच्या शिक्षणासाठी पैशाला पैसा लावून ठेवते आणि हे जिथं जातील तिथं उदारी करते. जीव फार नको नको झालाय. अग मग रडते कशाला? गव्हाला फोग घेऊन चांगल्या पोटरा सडकून काढ. मग बघ कसा टाळ्यावर येतोय तो. अग तुला सांगते, ह्या बाया लई येडे असतात. गप गुमान नवऱ्याचं सगळं सहन करतात म्हणून त्यांचं फावत. बायकोचा एकच झनाटा बास असतो नवऱ्याला. मग नाही वटणीवर आला तर माझं नाव काढू नकोस. माय, तू असं रडू नकोस ग. असं रडणं तुला शोभत नाही बघ. तू खंबीर आहेस म्हणून मला लई बरं वाटत. अगं तुझ्याकडेच शिकतीये मी. धीर धर, मग बघ सगळं चांगलं. शुभ लाभ, शुभ लाभ. शुभ लाभ, शुभ लाभ. बसा. शुभ लाभ. तेवढं चहा पाण्याचं बघ. त्याची काय गरज नाहीये. आज आमची निर्जळी, त्यामुळे आजच्या दिवशी आम्ही काही प्राशन करत नाही. गुरुजी, आम्हाला त्या गुरुजींनी सांगितलेलं बाकीत खरं वाटतंय, पण हे सारं जर असेल तर मग रायाचा संसार कसा होईल? यावर काहीतरी तोडगा काढा ना गुरुजी. आमच्या गुरुजींनी सांगितलेलं बाकीत आज तागायत कधीही खोटं ठरलेलं नाही. त्यामुळं याच्यावर काही उपाय असेल असं मला तर नाही वाटत. मला वाटतं ह्याच्या उपाय आहे. मी सांगू का? म्हणजे तुम्ही म्हणत असताल तर सांगती. हो बोला. आपल्याला गुरुजी काय म्हणलं, रायाची होणारी पहिली बायको अल्पायुषी असेल. ह्याचा अर्थ दुसऱ्या बायको बरोबरचा रायाचा संसार सुखाचा होणार आहे. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? अग म्हणजे एखाद्या गरीबा घरची पोरगी आपण रायाची पहिली बायको म्हणून आणू. यादी मी शादी करून टाकू. आणि ती गेली, गुरुजींचं भाकीत एकदा का खरं ठरलं की मग अंतराच आणि रायाच लगीन लावून देऊ. म्हणजे ह्या दोघांचा संसार सुखाचा होईल. अरे वा, किती हुशार आहेत या. होय ग अंतर, तुला चालेल ना रायाची दुसरी बायको म्हणून या घरात यायला? हो चालेल. गुले, तू म्हणतीयस तसं होणार कसं? कोण देणार पोरगी? आणि तू म्हणतीयस तशी गरीबा घरची पोरगी आणायची कुठून? कोण ग आपल्या पोटच्या पोरीला मरणाच्या दारात ढकलायला तयार होईल?